हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण घाटी पद्धतीने झणझणीत असं चिकन सुकं आणि चिकनचा रस्सा बनवणार आहोत. एकदम साधी सोपी पद्धत आहे. आता लवकरच आषाढ संपून श्रावण चालू होईल आणि मग श्रावणामध्ये बरेच जण नॉनव्हेज खात नाहीत, तर आज आम्ही अचानकच आषाढ पार्टी करायचं ठरवलं आणि मग कमी वेळेमध्ये स्वयंपाक तयार करायचा होता आणि हा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा होता. त्यामुळे अगदी पटकन चिकनचा स्वयंपाक कसा करायचा किंवा मग शॉर्टकट कसा मारायचा, कमीत कमी भांडी वापरून आणि कमीत कमी वेळेमध्ये हा स्वयंपाक बनवलेला आहे. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चिकनसाठी मसाला बनवतो आहे. यासाठी एका पॅनमध्ये मी छोट्या खोबऱ्याच्या 2 वाट्या किसून घेतल्या होत्या, त्या टाकून याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 चमचा जिरे आणि 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. हे सुद्धा तीळ तडतडेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले होते, ते सुद्धा त्या पॅनमध्ये त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर हे सर्व छान थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. याऐवजी तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि कांदे गॅसवरती एखाद्या जाळीवरती ठेवूनसुद्धा भाजून घेऊ शकता. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 छोटी वाटी लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर टाकली, थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये याला छान असं वाटून घेतलेलं आहे. आता यानंतर इथे मी चिकन घेतलेलं आहे, छान धुवून घेतलं आहे. इथे आपलं वाटणसुद्धा तयार आहे. आज आपण अगदी शॉर्टकटनी चिकन बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला वाटण हे आधीच करून घ्यावं लागलेलं आहे. त्यानंतर इथे मी गॅस चालू केला आणि कुकरमध्ये आपण बनवतो आहे, पण मी कुकरच्या शिट्ट्या वगैरे चिकन टाकल्यानंतर करणार नाही, फक्त याच्यावरती झाकता यावं म्हणून मी कुकरमध्ये चिकन बनवतो. तर इथे आपण काही खडे मसाले घेतो आहे. यामध्ये 5 ते 6 मिरे, 5 ते 6 लवंगा, 2 छोट्या वेलची, 1 मोठी वेलची, 1 चक्रीफूल आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे तेजपत्तासुद्धा घ्यायचा आहे. तेजपत्ता नेहमी अशा उभ्या बरणीमध्ये ठेवावा, म्हणजे मग ती पाणी न मोडता अगदी छान राहतो. आज आपण इथे चिकन बनवताना शॉर्टकट मारणार आहोत आणि इथे मी आज अळणी रस्सा बनवणार नाही. कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 पळी एवढं तेल टाकायचं आहे, कारण आपण डायरेक्ट चिकन फोडणीला टाकणार आहोत. आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जे खडे मसाले आपण घेतले होते 1 प्लेटमध्ये काढून, ते टाकायचे आहेत आणि त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि असं केल्यामुळे या खड्या मसाल्यांचा वास अगदी छान लागतो. त्यानंतर 1 मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता, तोसुद्धा यामध्ये टाकलेला आहे. आणि 2 हिरव्या मिरच्यांना उभे कट देऊन घेतलेले आहेत आणि तेसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकले आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार, म्हणजे आपल्याला कितपत तिखट हवं असतं त्यानुसार इथे मी घाटी मसाला टाकणार आहे. तुम्ही जो नेहमीचा ठेवणीतला काळा मसाला किंवा जो मसाला वापरता तो तुम्ही टाकू शकता. आम्हाला थोडं जास्त तिखट खाण्याची सवय आहे, त्यामुळे मी इथे आमच्या चवीनुसार घाटी मसाला यामध्ये टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चिकनच्या रश्श्याला कलर छान यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर आहे, ती 1 चमचा टाकलेली आहे. आणि हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे मग तिखटाचा जो कच्चापणा आहे तो बिलकुलसुद्धा राहत नाही. त्यानंतर आपण आधीच वाटण बनवून घेतलं होतं. हे वाटण मी सुक्क चिकन आणि पातळ रस्सा बनवण्यासाठी वाटलेलं आहे. त्याच्यातील अर्धं वाटण, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तच वाटण मी या रश्श्यासाठी यामध्ये टाकलेलं आहे. आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. चिकनचे पीस आधीच आपण धुवून ठेवले होते, ते पीस आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तर इथे आपण एकदमच असं चिकन शिजवून घेतो आहे आणि त्यानंतर आपण सुक्कं चिकन बनवणार आहोत. असं केल्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि चिकनच्या रश्श्यालासुद्धा अगदी छान चव लागते. चिकनचे पीसेस टाकून याला मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती पाणी ठेवायचं आणि थोडा वेळ याला असं शिजू द्यायचं आहे. म्हणजे मसाल्याला आणि चिकनमध्ये आपण मीठसुद्धा घातलं होतं, त्याला थोडंसं पाणी सुटेल आणि यामुळे चिकनला चवसुद्धा अगदी छान लागेल. तर इथे थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण झाकण उघडून पाहिलेलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही, याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर याला आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मध्ये आधे आपल्याला याला उघडून पाहायचं आहे आणि आपण याच्यावरती प्लेटमध्ये जे पाणी ठेवलं होतं तेसुद्धा कोमट झालेलं आहे आणि कोमट झालेलं हे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. कुकरमध्ये शिट्ट्या करून जे चिकन बनवतात त्याला चव लागत नाही, त्या मानाने असंच जर आपण याला गॅसवरती असं डायरेक्ट शिजू दिलं तर त्या चिकनला अगदी छान अशी चव लागते.
या कुकरवरती हे मी जे ताट ठेवलेलं आहे त्याच्यावरती अजून एकदा पाणी टाकून घेणार आहे आणि याला आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतरच मध्ये मध्ये हे पाणी आपल्याला यात ओतत राहायचं आहे. चिकन किंवा मटण बनवताना त्यामध्ये आपल्याला कोमट किंवा गरम पाणीच वापरायचं आहे, यामुळे याला तर्री अगदी छान येते. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणात रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी आपल्याला यामध्येच डायरेक्ट ओतायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही याला तर्री अगदी छान आलेली आहे आणि आपलं जवळजवळ अर्ध्याच्या वरती चिकन शिजलेलं आहे. आता मी हे दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण सुक्कं चिकन बनवण्यासाठी तयारी करतो. यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये एक पळी एवढं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे. चिकन शिजत होतं तोपर्यंत माझा भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे आणि आपला रस्सासुद्धा तयार आहे. आता आपण सुक्कं चिकन बनवतो आहे. कांदा भाजल्यानंतर यामध्ये मी हळद टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घाटी मसाला आपल्या चवीनुसार टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या सुक्या चिकनला कलर छान यावा यासाठी एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये मी टाकले आणि याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपण वाटण आधीच वाटून घेतलं होतं, त्यातील वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला जेवढं कमी किंवा जास्त प्रमाणात वाटण हवं असतं तेवढं टाकायचं आहे. तर इथे मी आधी 2 चमचे एवढं वाटण यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं वाटण माझं अजून शिल्लक राहिलेलं आहे. तर इथेसुद्धा या वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला वाटलं की वाटण थोडंसं कोरडं पडतं आहे तर तेव्हा या चिकनच्या रश्श्यातील थोडासा रस्सा घेऊन या वाटणामध्ये टाकायचा आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. यानंतर सुक्या चिकनला जेवढं आपल्याला मीठ हवं आहे आपल्या चवीनुसार तेवढं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपलं इथे वाटणसुद्धा छान शिजलेलं आहे. आता आपण ज्या रश्श्यामध्ये आपण आधीच पीस शिजत ठेवले होते तेसुद्धा अगदी छान शिजलेले आहेत. अगदी थोडेसे कच्चे असतील तरीसुद्धा चालेल, कारण सुक्यामध्ये नंतर ते शिजणार आहेत. यानंतर आपण इथे या कुकरमध्ये जे चिकन ठेवलं होतं त्याच्यातील पीस काढून या कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता इथे आपल्या रश्श्यालासुद्धा अगदी छान चव लागणार आहे आणि आता आपण इथे हे पीस काढून या कढईमध्ये डायरेक्ट टाकलेत. आता इथे आपलं सुक्कं चिकन पण अगदी पटकन तयार होणार आहे, शिवाय आपल्याला जास्त भांडीसुद्धा काढण्याची गरज नाही. जास्त भांडी काढली तर ती आपल्यालाच घासावी लागणार आहे, त्यामुळे अगदी कमी भांडी निघता हा स्वयंपाक बनून तयार होतो. चिकनचे पीस हे तिखट रश्श्यामध्ये आधीच शिजलेले आहेत, त्यामुळे त्या चिकनच्या रश्श्यालासुद्धा अगदी छान चव लागते आणि पीसला कलरसुद्धा अगदी छान येतो. तर हे सर्व मिक्स केल्यानंतर याला मी झाकून 5 मिनिटासाठी छान शिजू दिलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपलं सुक्कं चिकनसुद्धा अगदी छान तयार झालेलं आहे. चिकनसोबत खाण्यासाठी आता मला फक्त ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत. आता मी इथे बाजूला कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे सुक्या चिकनमध्ये कोथिंबीर टाकायची आहे. त्याचबरोबर इथे रस्सासुद्धा आपला छान असा शिजलेला आहे आणि त्यामध्येसुद्धा मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाताचा कुकर माझा ऑलरेडी झालेला आहे. भाकरीसुद्धा माझ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण ताट वाढायला घेतो आहे. जर कुणी अचानक पाहुणे आले तर अशा पद्धतीने जर आपण स्वयंपाक बनवला तर तो अगदी लवकरसुद्धा तयार होतो आणि चवीचासुद्धा लागतो. आणि तुम्हाला जर अळणी रस्सा बनवायचा असेल तरीसुद्धा काही हरकत नाही, तुम्ही एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा थोडेसे पीस घेऊन त्यामध्ये अळणी रस्सा बनवू शकता. गरमागरम मस्त भात तयार आहे, मस्त ज्वारीची भाकरी, कांदा आणि सोबत लिंबू आहे आणि थोडंसं मीठसुद्धा मी इथे वाढलेलं आहे. मस्त सुक्कं चिकन आणि पातळ रस्सा अगदी पटकन तयार झालेला आहे. उद्या रविवार आहे आणि तुम्ही अजून आषाढ पार्टी केली नसेल किंवा मग या पद्धतीचं घाटी पद्धतीचं चिकन जर याआधी तुम्ही कधी बनवलं नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी मस्त बनून तयार होतं, चवीचं लागतं आणि अगदी पटकनसुद्धा बनून तयार होतं. आणि इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन चिकन कसं बनवायचं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. असं चिकनचं भरलेलं ताट बघताच अगदी तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि इथे आपण अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे जेव्हा आपण सुक्कं चिकन बनवतो एखाद्या प्लेटमध्ये वाढतो किंवा मग ताटात असंच वाढतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण रस्सा बनवलेला असतो त्या रश्श्याच्या वरती जी तर्री असते त्याच्यातील थोडीशी तर्री आपल्याला सुक्या चिकनवरती टाकायची आहे. दिसायलासुद्धा अगदी छान दिसतं आणि चवीलासुद्धा अगदी छान लागतं. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने असं घाटी पद्धतीचं चिकन नक्की बनवून पहा आणि कसं झालं हे कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल, याच्यातील एक जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.